नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एमपीएससी साठी एक महत्त्वाचा जो अपडेट आपल्याला मिळाला आहे त्याबाबतची माहिती या ठिकाणी घेणार आहोत। एमपीएससी साठी मित्रांनो आणखी एक संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे, जे स्पर्धा परीक्षा देणारे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एक चांगलीच दिलासा देणारी बातमी ही नक्कीच राहणार आहे। संपूर्ण माहिती काय आहे, कशाबाबतचा अपडेट आहे ते तुम्हाला या ठिकाणी समजलेलं असेल। वयोमर्यादेबाबत एक वर्षाने वाढ झालेली आहे आणि डिटेलमध्ये आपण याबाबतच माहिती घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर मित्रांनो, चॅनल नवीन असाल व अजूनही चॅनल सबस्क्राईब करणं नक्की करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट तुम्हाला देण्याचा प्रयत्न महाजॉब टीम मार्फत केला जातो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा। तर बघा मित्रांनो, जे अपडेट आपल्याला मिळालं ते आजच्या न्यूजपेपरमध्ये आलेला अपडेट आहे। त्यामध्ये काय म्हणलेलं बघा की एमपीएससाठी आणखी एक संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। मंत्रिमंडळाचा याबाबतचा निर्णय झालेला आहे आणि महत्वाचा जो अपडेट आहे ज्यामध्ये तुम्हाला संधी मिळत आहे ते म्हणजे वयोमर्यादेबाबत एका वर्षाने या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे। संपूर्ण माहिती आपण बघूया या ठिकाणी काय म्हणलेलं आहे तिने। तर बघा, कोरोना काळात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी विविध परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे नुकसान झाले असल्याने त्यांना राज्य लोकसेवा आयोग आणि निवड मंडळाच्या परीक्षांसाठी एक वर्षाची वयोमर्यादा वाढवून देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे। सरकारच्या या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे असं त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। यामध्ये बघा पुढे जाऊन ते काय म्हणतात, कोरोना काळामध्ये इतर मुद्द्याप्रमाणेच एमपीएससी विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि त्यांचे झालेले नुकसान हा मुद्दा चर्चेचा ठरला होता। पुण्यामध्ये एन कोरोनाच्या संकटामध्ये एमपीएससीच्या परीक्षार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते। या काळातही परीक्षार्थी स्थगित करण्यात आलेली होती, त्यामुळे ज्यांनी परीक्षा देण्यासाठी वयाची मर्यादा ओलांडली आहे त्यांचे मोठे नुकसान झाले होते। त्यामुळे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एमपीएससी परीक्षांसाठी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे। आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यासंदर्भातला निर्णय घेण्यात आला। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे। 13 ऑक्टोबरला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत शिफारस करण्यात आलेली होती। त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संपूर्ण मंत्रिमंडळाने त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सामान्य प्रशासन विभागाला याबाबत अहवाल व आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य लोकसेवा आयोग तसेच निवड मंडळाच्या ज्या दुसऱ्या जाहिराती होतील पुढील जाहिरातीमध्ये एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्यामुळे चांगली या ठिकाणी आपल्याला अपडेट किंवा बातमी ही आपल्याला म्हणता येईल। ज्यांचं एक वर्षाचं नुकसान झालेलं होतं त्यांना आता हे नुकसान या एक वर्षाच्या मुदतवाढमध्ये भरता येणार आहे। त्यामुळे ओव्हरऑल एक चांगला अपडेट आहे। तुम्ही जर तुमचं एमपीएससीचं वयोमर्यादा ओलांडली असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की तुम्हाला एक चांगली या ठिकाणी नवीन अपडेट तुम्हाला मिळालेला आहे आणि तुम्ही आता नक्की यासाठी पुन्हा प्रिपरेशन करू शकता। याबाबत तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट करून या ठिकाणी व्हिडिओच्या खाली सांगू शकता, त्याबाबतही आपण या ठिकाणी नक्की डिस्कशन करू। व्हिडिओला मित्रांनो आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नसाल चॅनलला सबस्क्राईब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट आम्ही देण्याचा तुम्हाला या ठिकाणी प्रयत्न करत असतो। चॅनलला सपोर्ट करून सबस्क्राईब करून आम्हाला नक्की सपोर्ट करा। धन्यवाद।